अमृता चंद्राची ही भूमिका तुझ्याकडे कशा पद्धतीने चालून आली? अडीच वर्ष आधी प्रसादोक माझ्याकडे चंद्रमुखी ही कादंबरी घेऊन आले आणि ते मला म्हणाले की जर चंद्रमुखी या कादंबरीवर चित्रपट झाला अमृता तर तो मला करायला आवडेल आणि माझी चंद्रमुखी तूच असशील. आणि त्या पद्धतीने मी चंद्रमुखी ही कादंबरी वाचली. त्या निमित्ताने मी चंद्रमुखी ही कादंबरी वाचली आणि त्यानंतर जुळवाजुळव करता 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 प्रसाद ओक, अक्षय बर्दापूरकर, अजय अतुल हे सगळे ऑनबोर्ड आले आणि या चित्रपटाची सुरुवात जवळपास 2.5 वर्ष आधी झाली. तू मगाशी सांगितल्याप्रमाणे वजन वाढणं वगैरे हा जो काही प्रकार होता तो काय किस्सा होता? प्रसाद ओकने जेव्हा मला पाहिलं होतं तेव्हा ते मला म्हणाले की अमृता तू खूप बारीक आहेस आणि तू कधी कुठली अतिशय बारीक लावण्यवती पाहिली आहेस का, लावणी सादर करणारी कलाकार पाहिली आहेस का? नाही सर, मी नाही पाहिली आहे. तर ते म्हणाले मग जर तुला चंद्रमुखी करायचं असेल तर तुला वजन वाढवावं लागेल. आणि मी खरंच सांगते मला जवळपास 1 वर्ष लागलं हे वजन वाढवायला. आणि आत्ता नाही, आता मी परत नॉर्मल झाली आहे कारण आम्ही हा चित्रपट मागच्या वर्षी शूट केला आहे. पण ते वजन वाढण्यासाठी मी खूप परिश्रम केले आणि ते वजन वाढलं आणि ते चित्रपटात तुम्हाला दिसेल. या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान सेटवरती काही मजेदार किस्से घडले त्याबद्दल काही सांगता येईल? मला असं वाटतं मजेदार किस्स्यांपेक्षाही या सिनेमाचा संघर्ष खूप होता. अजय अतुल, प्रसाद ओक, संजय मेमाणे, अक्षय बर्दापूरकर इतकी अप्रतिम टीम जमल्यानंतरसुद्धा आम्ही हा चित्रपट शूट करू शकत नव्हतो कारण कोणीच विचार केला नव्हता असं पॅन्डेमिक आपल्याला पाहावं लागलं, अनुभवावं लागलं. आणि त्या पॅन्डेमिकमध्ये एक प्रोड्युसर म्हणून अक्षय बर्दापूरकरने जी जशी ती टीम पकडून ठेवली होती आणि पुढे काय होणार कसं होणार हे काहीही माहिती नसताना त्या चित्रपटावरती आम्ही हळूहळू काम करत होतो. चिन्मय मांडलेकर यांनी जवळपास 6 ते 7 महिने या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आणि त्यानंतर आम्ही एक पॅन्डेमिक 3 ते 4 महिन्यांसाठी ओपन झालं, म्हणजे बरं झालं होतं आणि 3 ते 4 महिन्यांसाठी सगळं जरा एक ओपन झालं होतं. त्या 3 ते 4 महिन्यांमध्ये आम्ही चित्रपटाचं शूटिंग केलं, चित्रीकरण केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन आलं. सो खूप संघर्षातनं हा चित्रपट चंद्रमुखी गेला आहे आणि तो संघर्ष आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचा आहे कारण लोककला असो, लोककलाकार असो, त्यातले कलाकार असो, त्यांच्याही आयुष्यात याहून जास्त संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो. आणि मला फक्त एवढंच वाटतं की चंद्रमुखी त्या लोककलावंतांसाठी, लोककलेसाठी काहीतरी वेगळं करू पाहणारा चित्रपट आहे. अमृता, बरेच दिवस म्हणजे तब्बल 2 वर्ष चंद्रा ही लपून ठेवण्यात आली. मला सगळ्यात आधी आपल्या मीडियाचे मनापासून आभार मानायचे आहेत कारण अनेक लोकांना मीडियामध्ये माहिती होतं की मी चंद्रमुखी आहे पण तरीसुद्धा ते कुठेही काहीही बोलले नाहीत, कुठल्याही प्रकारच्या न्यूज केल्या नाहीत, कुठल्याही प्रकारचे आपण म्हणतो ना काही खबरा दिल्या नाहीत आणि त्यासाठी मी खरोखरच तुमची खूप खूप आभारी आहे. खूप अवघड होतं जेव्हा सोशल मीडिया इतकं बूमवर असताना चंद्रमुखी लपवून ठेवणं, पण प्रसाद ओक सारखे दिग्दर्शक असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल तेव्हा हे सगळं शक्य होतं कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत आपली रिलीज डेट फायनल होत नाही तोपर्यंत मी चंद्रमुखी लपवून ठेवणार. आणि डिरेक्टर बीइंग अ डिरेक्टर आणि तेही प्रसाद ओक, त्यांना ते जमलं आणि बस. सरतेशेवटी तुझ्या या चित्रपटाला आणि तुझ्या भूमिकेला आमच्याकडून सगळ्यांकडून खास शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू, मनापासून धन्यवाद.